गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, गौरी गणपतींना निरोप। गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, गणपती गेले गावाला, चैन पडेना आम्हाला, अशा जयघोषात वाजत गाजत गौरी गणपतींना निरोप देण्यात आला। रत्नागिरी जिल्ह्यात 1,15,140 घरगुती गणपती आणि 15 सार्वजनिक गणपतीचे विसर्जन झाले। 31 ऑगस्ट रोजी वाजत गाजत गणपती बाप्पांचे आगमन झाले। रत्नागिरी जिल्ह्यात 1,66,140 घरगुती गणपती आणि 114 सार्वजनिक गणपतींची प्रतिस्थापना करण्यात आली। घरोघरी बाप्पांना भक्तिभावाने पूजा अर्चना करण्यात आली। मंगलमय वातावरणात गणेशोत्सव साजरा करण्यात आला। शनिवारी गौराईचे वाजत गाजत आगमन झाले। रविवारी गौरीपूजा तसेच तिकडी सण साजरे झाले। सोमवारी गौरी गणपतीचे विसर्जन करण्यात आले। रत्नागिरीत दुपारनंतर विसर्जनाला सुरुवात झाली। वाजत गाजत फटाक्यांच्या आतिषबाजीला गणपती बाप्पांच्या विसर्जनाच्या मिरवणुका निघाल्या। रत्नागिरीत मांडवी समुद्रकिनारी गणेश विसर्जनासाठी गर्दी जमली होती। गणपती बाप्पांचे मांडवी समुद्रकिनारी आल्यानंतर त्या ठिकाणी बाप्पांची पूजा करण्यात येत होती। त्यानंतर आरती करून गणपती बाप्पा मोरया असा जयघोष केला जात होता। त्यानंतर वाजत गाजत समुद्रात गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात येत होते। दरम्यान मांडवी येथे पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता। निर्माल्य गोळा करण्यासाठी नगर परिषदेने व्यवस्था केली होती। खासगी वाहनांना मांडवी परिसरात जाण्यात मज्जाव करण्यात आला होता। गणेश विसर्जन पाहण्यासाठी मोठ्या संख्येने गणेशभक्तांनी गर्दी केली होती।